आहे का? अरे वाट लागली इथेच माझी इश्यूज आणून जातो आत्मी. ए उठ उठ लवकर उठ उठ लवकर ए उठ उठे उठे बाबा. अरे रे चालू झाली तुझी रेस इथेच करतोय तू. गुड मॉर्निंग शेठ. गुड मॉर्निंग सुशील. हालत खराब झाली पाहिजे 2 किलोमीटरमध्ये. अगोदर वॉर्मअप करून घेऊ थोडा. आता आपण आपल्या क्लासच्या इथून निघालोय. अक्षय दादा आणि बाबा हे एक व्यक्तीमुळे लेट झालं एवढं. काय बरं पोचलो जिथून मॅरेथॉन स्टार्ट होणार आहे. आपल्याला अगोदरच खूप लेट झालाय. क्राऊड खूप आहे. ग्रुप जेवढा म्हणजे विचार केला नव्हता त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे क्राऊड आहे. तेवढ्या लोकांनी पार्टिसिपेट घेतलंय. म्हणजे फिटनेस महत्वाची खूप जण लक्षात घेत आहेत. तर अगोदरच खूप उशीर झाला. त्यात आपण जाऊ डायरेक्ट जिथून स्टार्ट होणार आहे तर तिथं जाऊया. चला आपलं रजिस्ट्रेशन झालं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे आत आपण आलोय आपल्याला जे टी शर्ट दिले गेले ती म्हणजे जे सहभागी झाले त्यांच्यासाठी की ओळखून यायला पाहिजे म्हणून. अक्षय दादा आणि बाबा जो तो पुढे निघून गेला आहे. आपलं रजिस्ट्रेशन करण्यात वेळ गेला खूप. ऑलरेडी जे 7 वाजले 7 टायमिंग होता 7 वाजून 7 वाजता जे रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालं आपलं. रजिस्ट्रेशन कम्प्लीट होऊन तिथं 3 कॅटेगरी आहेत. 1 7 किलोमीटर 15 किलोमीटर 1 25 किलोमीटर. 7 किलोमीटरची तर रेस आता स्टार्ट होणार आहे मॅरेथॉन. जे 15 किलोमीटरची ऑलरेडी झाली आणि जी 25 किलोमीटरची पण ऑलरेडी झाली. आता जे 15 किलोमीटरच्या जे मॅरेथॉनला आहे आपण स्टार्ट करणार आहे. अरे कहना क्या चाहते हो? बाबा आणि अमित दादा त्यांना कॉल केलता ते काय भेटले नाही. बाबा आणि अक्षय दादा सॉरी ते आपल्याला भेटणार आहेत पुढे. अक्षय अमित दादा काय आपल्या सोबतच आहे. पुढे जाऊन जो आपल्याला दोघं भेटले तर आपण तिथे दाखवू. बट आता जो आहे मॅरेथॉन स्टार्ट होती चला तर तिकडे जाऊ. जी पुणे मॅरेथॉनची ती एंड झाली. आपण त्यांची वाट पाहत होतो. अक्षय दादा आणि बाबा हे हरवले होते. अमित दादा आणि मीच होतो. अमित दादा पण नंतर हरवला. बट आता तिचे ते दोघं भेटले. तर आता इथून असल्यामुळे सगळे हरवले. कमीत कमी 11 ते 12 हजार काउंट होतो सायकलीचा. म्हणजे पुण्यातील जी सर्वात मोठी मॅरेथॉनची आहे ती आजच्या डेटमध्ये मॅरेथॉन होती. सकाळी 5 वाजल्यापासून स्टार्ट झाली होती. 25 किलोमीटर 15 किलोमीटर आणि 7 किलोमीटर असे 3 जे कॅटेगरी होते. त्याच्यात आपण 15 किलोमीटरसाठी गेलो होतो. बट ह्यांना जे मेडल भेटलेत आमच्याकडे काय नाही. तर आता इथून जे आपण डायरेक्ट डान्स क्लासवरती जाणार आहे. जिथं आपला क्लास होता जो मागचा ब्लॉग होता तुम्ही पाहिला असेल. जर नसेल पाहिलं तर कृपया जो इथं वरती पॉपअप येते तिथं क्लिक करा. मागचा जो डान्स क्लासचा ब्लॉग आहे तो पहा. आपण तिथं डान्स क्लासवरती जाणार आहे. मग जे तिथं जाऊन जी मजा असेल त्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील. आता आपण पोचलो आहे DNS डान्स स्टुडिओपाशी. सर्व एकदम दमलेत. आता आत जाऊया अगोदर. आत जाऊन पाणी वगैरे पिऊन वेट चेक करायचे. यांचं फॅट लूज झालं यांना असं गैरसमज आहे. फॅट लूज झालं गैरसमज आहे यांना. आता वाटतंय का तुला फॅट लूज झाले? फॅट झाले का लूज झाले? आता आज जाऊया. आणि आणखी एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. आमचा इथला एक जंगली माणूस ती इकडे माहीत आहे खाली खाली बेकार राहू वाटतं. मी आलो त्यावेळेस पण झोपला होता. यो पण झोपला होता. आता मी आल्यानंतर उठवलं त्याला. त्यात पण यांचे एवढे नखरे एवढी सायकलिंग केली. सायकलिंग केल्यानंतर जे आता बारी बारीने एकाचं वजन चेक करणार आहे. आमची माधुरी दीक्षित दाखवतो. दाखवतो तुम्हाला जेव्हा सायकलिंग करून येते. मजा आली ना. खूप मजा आली. सायकल चालवली मजा आली. तरी सात आठ वर्षांनी चालवली. पण डायरेक्ट 15 किलोमीटर 15 किलोमीटर रेकॉर्ड ब्रेक ह्यांचे तर आम्ही बॅग ट्रॉफी ह्याच्यासाठी नव्हतो गेलो. सायकलिंगसाठी गेलो होतो. सायकलिंगसाठी तो भेटला नाही तो वेगळा प्रश्न. भेटला नाही तो वेगळा प्रश्न. पण आम्ही यांच्यासारखे गरीब नाही आम्ही. आम्ही दोघं फक्त भाई 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 फक्त गेलो तो एन्जॉय कराय हे असले असे गरीब असतात. आणि माधुरी दीक्षित नावावर माधुरी दीक्षित आहे.
अनन्य पांडे आठवली मला याला बघून. ट्रॉफी घेऊन झोपली होती बघ त्याचा फोटो. तो मेडल घेऊन झोपलाय. हाताची खूप भूक लागली अगोदर. आता इथून घरी जाऊ, घरी जाऊन नाश्ता करू, मग बाकीचं जर डेली रुटीन आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. आपण आता निघालो इथून, आता परत इथून घरी सायकल चालवत जायचं. म्हणजे कमीत कमी 2 किलोमीटर आणखी सायकल चालवायची. अवस्था तर अशी झाली, पूर्ण वाट लागली. पोचलोय घरी. आता घरी आलो जस्ट 10:45 वाजले. घरी आलो, घरी येऊन आता जे आंघोळ करू म्हणजे फ्रेश होऊ अगोदर, मग जे नाश्ता वगैरे करून जे दिवसभराचं रुटीन जे ते कंटिन्यू करू.